ब्लॉग मध्ये आपण सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज मी बनवणार आहे एकदम गावरान पद्धतीचे धपाटे। तर हे धपाटे बनवण्यासाठी एक माझ्या व्ह्यूअर्स आहेत आसमा आलुरे म्हणून, त्यांचं गाव आहे औसा। हे कोठे आहे हे मला माहिती नाहीये, पण त्यांची मला कमेंट्स होती की ताई तुमच्या पद्धतीने तुम्ही धपाटे करून दाखवा। तर आज मी ही धपाट्याची रेसिपी खास त्यांच्यासाठी व आपण सर्वांसाठीच मी ही रेसिपी आज बनवणार आहे। आणि ही रेसिपी सेम माझी आई जशा पद्धतीने धपाटे बनवायची, तिच्या हातचे धपाटे देखील खूप छान असायचे आणि खूप तिचे फेमस असायचे धपाटे। अशाच पद्धतीने मी आज ही धपाट्याची रेसिपी बनवणार आहे। तर त्यासाठी आपण काय सामान घेतले हे पाहूया। तर यासाठी मी घेतलेलं आहे या ठिकाणी अर्धा चमचा मीठ, 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या व हे दांड्याची कोथिंबीर घेतलेली आहे व हिरवी मिरची आणि 1 चमचाभर हे जिरं हे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। आता आपण पाहूया आणखी काय काय घेतलंय आपण। व धपाटे म्हटलं की कोथिंबीर आलीच, कोथिंबीरीचा खूप सारा असा आपण याच्यातली थोडीशी मी पाल्याची कोथिंबीर पीठ मळताना वापरणार आहे। या ठिकाणी 1 चमचाभर हे ओवा घेतलेला आहे, त्याचबरोबर 1 मोठा चमचा हे तीळ घेतलेला आहे, पांढरे तीळ। त्याचबरोबर अशा पद्धतीची 1 वाटी भरून मी हे बेसन पीठ घेतलेलं आहे, त्याचबरोबर 1 वाटी भरून हे गव्हाचं पीठ आहे व थोडीशी 1 वाटीला कमी हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। या तीनही पीठ आपण मिक्स करून हे धपाटे बनवणार आहोत। ॲक्च्युली आमच्याकडे धपाटे बनवायचे म्हटलं की ज्वारीचे जो हुरडा असतो त्यापासून धपाट्याचं पीठ बनवतात। हे दीपावळीच्या वेळेसच हे पीठ बनवलं जातं। आता हे पीठ माझ्याकडचं संपलेलं आहे, त्यामुळे अशा पद्धतीने मी हे 3 पीठ मिक्स करूनच धपाटे बनवणार आहे। त्याचबरोबर हे आपले धपाटे हे पौष्टिक असे मस्त हेल्दी होण्यासाठी मी या ठिकाणी हा छोटा भोपळा घेतलेला आहे। तुम्हाला किती क्वांटिटीत धपाटे बनवायचे त्यानुसार तुम्ही छोटा मोठा भोपळा घेऊ शकता। आणि हा कोवळा भोपळा आहे माझ्याकडे नाश्त्यासाठी, तुम्ही 3 ते 4 लोकांचा या पिठामध्ये नाश्ता होईल या प्रमाणात हे साहित्य घेतलेलं आहे। तुम्हाला कमी जास्त जसा नाश्ता बनवायचा आहे तसं तुम्ही हे सामान वाढवू शकता। व धपाटे बनवण्यासाठी हे माझं खूप वर्षापासूनचं कॉटनचं धपाट्याचं कापड आहे, मी हे छान आता धुवून व भिजवून घेतलेलं आहे। व चवीनुसार आपण मीठ वापरणार आहोत, हळद वापरणार आहोत। आता सर्वप्रथम आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, जिरं, मीठ, लसूण व ही कोथिंबीर हे बारीक करून घेऊया। आता या ठिकाणी हा भोपळा आपण किसून घेणार आहे मी। जर जाड किंवा मोठा भोपळा असेल तर तुम्ही याची साल काढून देखील तो किसून घेऊ शकता, पण हा खूप कोवळा असा मस्त भोपळा आहे त्याच्यामुळे मी याची साल न काढताच याला सर्वप्रथम छान असा किसून घेतीये। एकदम ताज्या ताज्या भोपळ्याचेच खूप मस्त असे हे धपाटे बनतात। किंवा भोपळा न घालता तुम्ही बारीक चिरून घेऊन कांद्याचे देखील खूप मस्त असे धपाटे बनवू शकता। अशा पद्धतीने हा भोपळा आपण चिरून घेऊ। आता या ठिकाणी आपला हा भोपळा छान असा मी किसून घेतलेला आहे। यामध्ये आपण आता या चाळणीने मी सर्वप्रथम ही 1 वाटी बेसन चाळून घेतेय। बेसन चाळल्याच्या नंतर आपण हे गव्हाचं पीठ व ज्वारीचं पीठ हे देखील छान असं चाळून घेणार आहोत। आता यामध्ये तिन्ही पीठ चाळल्याच्या नंतर मी यामध्ये घालत आहे 1 चमचाभर हे तीळ, त्याचबरोबर हा ओवा, ओवा असा हाताने मी थोडा कुस्करून घेते, त्याचबरोबर याच्यात हे बारीक करून घेतलेली कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण आणि धपाटे हे छान चमचमीत लागण्यासाठी हिरव्या मिरच्या ह्या 2 थोड्या जास्तीच घाला, म्हणजे खूप छान अशी आपल्या धपाट्यांना चव येते। आता यामध्ये आपण घालूया 1 चमचाभर हळद। हळद घातल्याच्या नंतर यामध्ये वाटण्यात मी 1/2 चमचा मीठ घातलेला आहे, त्यामुळे आणखी याच्यामध्ये मी 1/2 चमचा हे मीठ घालतीये। त्याचबरोबर मस्त अशी याच्यात ही पालेदार थोडीशी कोथिंबीर आणखी मी घालणार आहे। धपाटे म्हटलं की हिरवी मिरची आणि कोथिंबीर ही त्याच्यात खूप मेन आहे। आता याच्यामध्ये आपण हे पूर्ण साहित्य घातल्याच्या नंतर छान असा एकजीव करून घेऊया। या ठिकाणी हिरवी मिरची, कोथिंबीर अशी मस्त हे मिक्स करून घेतली आहे। आता याचं आपण थोडं थोडं पाणी घालून छान असा गोळा करून घ्यायचा आहे। धपाट्याचं पीठ हे जास्त घट्टसर ही बनवायचं नाही, मध्यम आपल्याला थापण्यासाठी येईल अशा पद्धतीचं बनवायचं। घट्टसर बनवले तर धपाटे हे असे एकदम सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत बनणार नाहीयेत। या ठिकाणी मी थोडं थोडं पाणी घालून
तापाट्याचं पीठ मिक्स करून घेते. आता या ठिकाणी हा मस्त असा मी ह्या धपाट्यांचा गोळा मळून घेतलेला. या ठिकाणी पहा, आपल्याला छान असा गोळा करून त्याचा धपाटा हे छान थापता येईल अशा पद्धतीने याचा गोळा करून घ्यायचा. आता हा गोळा झालेला आहे, आता याला आपण थापण्यासाठी घेऊया. हे दाखव आता काय घेतलं होतं. आता या ठिकाणी हे धपाटे बनवण्यासाठी मी हा पोळपट घेतलेला आहे. त्या पोळपटावर हे ओलं करून घेतलेलं हे धपाट्याचं कापड आहे. आता या कापडावर आपण छान असं पाणी शिंपडून घ्यायचं. मस्त असं हे ओलं करून घ्यायचं छानसं, जे धपाटे हे आपलं पटकन या कापडावरून उलटलं जातं. आता या ठिकाणी हे आपण जे धपाट्याचं पीठ भिजवलं आहे ते जास्त वेळाला भिजवण्याची देखील गरज नाही आहे. 5 ते 7 मिनिट तुम्ही भिजवत ठेवलं तरी देखील याचे छान असे धपाटे बनवता येतात. ठिकाणी पहा, तुम्हाला केवढा धपाटा छोटं मोठं बनवायचं त्यानुसार तुम्ही याचा गोळा घ्या. तर या ठिकाणी खाली छान असं पाणी लावून घेतलेलं आहे. यावरतीच आपण हा धपाट्याचा पिठाचा गोळा घ्यायचा. आपल्या बोटाच्या सहाय्याने याला छान असं पसरवत राहायचं. जर हाताला चिकटलं तर थोडंसं पाण्याचं बोट घ्यायचं. व अशा पद्धतीने छान ह्या कापडावर मस्त धपाट्याने पातळसर असं पसरवून घ्यायचं. पातळसर असं आपल्या धपाट्या थापून झालेला आहे. आता याला आपल्या ह्या दोन बोटाच्या सहाय्याने अशा प्रकारचे छिद्र करायचे 4 साईडला वर एक मधोमध असं. हे धपाट्याला पहिल्यापासून हे अशा पद्धतीचं हे छिद्र करतात. ते दोन बोट जोडून याला बरोबर अशा पद्धतीने मारून याची छिद्र आपले करून तयार आहे. आता या ठिकाणी हा आपला तवा मी या ठिकाणी गरम झालेला आहे. आता याच्यावरती धपाटे टाकण्याच्या पहिलं आपण तेल टाकून घ्यायचं. या ठिकाणी मस्त असं तेल लावून घेतल्यामुळे काय होणार आहे, धपाटा हा छान परतलं म्हणजे उलटलं जातं, चिकटलं जात नाही. असं तेल याला तव्यावरती पसरवून घ्यायचं पहिल्या धपाट्यासाठी. मग नंतर तेल पसरवण्याची देखील गरज नाही, एकदा तो तवा छान तेलकट झाला की धपाटं हे पसरलं जातं. आता या ठिकाणी अशा पद्धतीचं हे धपाट्याचं कापड आहे, याचे हे दोन कोणे हातात पकडायचे. या ठिकाणी पहा, असे पकडून हे धपाटं उचललेलं आहे. या धपाट्याला याच्यावर अलीकडे असं पलटी करायचं. या ठिकाणी पहा, अशा पद्धतीने हे धपाट्यावरचं कापड काढून घ्यायचं. आता हेच कापड परत अशा पद्धतीने पोळपटावर आथरायचं व त्याला पाणी लावून दुसरं धपाटे याच्यावरती सेम पहिल्याप्रमाणेच आपण थापून घ्यायचं. आता धपाटे हे छान उलटण्यासाठी साईडनं थोडस तेल सोडायचं, कारण पहिलं धपाटा आहे चिकटण्याची शक्यता असते. साईडनं थोडं तेल सोडल्याच्या नंतर धपाटा ही वरची बाजू देखील छान आता अशी ड्राय झालेली आहे, जास्त पण होऊ द्यायची नाही. आता याला पलटी करूया आपण. छान असं आता आहे, मीडियम गॅसवर भाजूया. या ठिकाणी धपाटे छान असं पलटी करून घ्यायचं दोन वेळा. मस्त असं खरपूस त्याला छान असं भाजून घ्यायचं. त्याचा खूप असा मस्त स्मेल येत आहे धपाट्याचा. हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरं पावडर व धने पावडर मी याच्यामध्ये न घालता डायरेक्ट जिरं वाटणात घातलेलं आहे. व बारीक चिरून कोथिंबीर व ती मिक्सरमध्ये देखील थोडी कोथिंबीर बारीक करून घेतली आहे. त्याच्यामुळे धपाट्याला खूप मस्त अशी चव येते. आता धपाटे आपलं हे छान भाजत आलेलं आहे. हे नाश्त्यासाठी खूप झटपट होणारा हा नाश्ता आहे. आता याच्यावरती तुम्ही जर घरी बनवलेलं लोणी असेल तर ते देखील घालू शकता किंवा साजूक तूप वापरू शकता. या ठिकाणी मी याला लोणी लावून घेते. बटर लावा, तूप लावा, तेल लावा, खूप मस्त असं एकदम मऊसर असं हे छान पसरवून घेऊन मस्त असं मऊसर एकदम मुलांना व सर्वांना खाण्यासाठी एकदम हेल्दी असं हे धपाटा आहे. या ठिकाणी हे धपाटा असं मस्त खरपूस भाजून झालेला आहे. आता याला आपण काढून घेऊया. अशा पद्धतीने बाकीचे छान सर्व धपाटे हे
मस्त असे बनवून घेऊया. हे दपाटे टोमॅटो केचप बरोबर किंवा धपाटं, दही धपाटं तर खूपच छान लागतं. आता हे धपाटं काढले, अशाच पद्धतीने मी बाकीचे धपाटे बनवून घेते. या ठिकाणी मस्त असे खमंग असे धपाटे भोपळा घालून बनवलेले, ते खूप खाण्यासाठी एकदम चविष्ट व स्वादिष्ट लागतात. तर अशाच पद्धतीची ही रेसिपी मी बनवली आहे, ती तुम्ही देखील बनवून पहा व माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. यानंतर भेटूया अशाच एक छानशा रेसिपीमध्ये.